सध्या चर्चेत आहे कारण आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांच्या अंतरावर सोलापुरात म्हणजे काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी सोलापूरच्या सभेत अभिजित पाटलांचा पक्षप्रवेश करत त्यांना अचानक दिलेली विधानसभेची उमेदवारी त्यानंतर एकतीस मेला जयंत पाटील आणि अभिजित पवार यांच्या सभेआधीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात केलेला पक्षप्रवेश आणि त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्टर यांची घेतलेली भेट कारण आडम मास्टर हे काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात त्यामुळे आडम मास्टर आणि जयंत पाटील यांच्या ह्या भेटीमुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्यात नेमकं हे प्रकरण काय जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत सोलापुरात दाखल होताच त्यांनी माजी महापौर महेश कोठे यांच्या निवासस्थानी भेट घेतली त्यानंतर पाटील हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्टर यांच्या घरी जाऊन भेट घेतली वाढदिवस आणि सोबतच प्रकाशन सोहळ्याला हो त्यांनी शुभेच्छा दिल्या दरम्यान जयंत पाटील आणि आडम मास्टर यांच्या या भेटीने सोलापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडालीये आडम हे काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत दरम्यान माजी आमदार नसय्या आडम यांचा वाढदिवस तसेच त्यांच्या आत्मचरित्राचे आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव खासदार सीताराम येचुरी यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे या निमित्ताने येचुरी हे सोलापुरात दाखल झालेत दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे एका लग्नासाठी सोलापुरात आले लग्न सोहळा संध्याकाळी असल्यानं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी गाठी भेटी घेण्यास सुरुवात केली जयंत पाटील यांनी सोलापुरात दाखल होताच महेश कोठे यांच्या निवासानी भेट घेतली दरम्यान सोलापूर लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार कि मित्रपक्ष असलेले काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे यांच्यासाठी जागा सोडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले त्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नरसय्या आडम यांचा काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी दोन हजार नऊ मध्ये पराभव केला होता त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही पराभव केला त्यामुळे प्रणिती शिंदे यांचे कट्टर राजकीय विरोधक आडम यांची जयंत पाटील यांनी भेट घेतल्याने राजकीय आले तरी तुम्हाला जयंत पाटील आणि आडम काय असं वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशा ताज्या अपडेट्स साठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका